आपला टॉपिक सुरू आहे थेरम ऑफ पायथागोरस. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे व्हॉट इज मीन बाय पायथागोरियन ट्रिपलेट आणि पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे अतिशय महत्त्वाचा असा थेरम ज्यामध्ये दिलेला आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. हा जो थेरम आहे हा आपल्या थेरम ऑफ पायथागोरससाठी अतिशय महत्त्वाचा असा थेरम आहे. हा थेरम तुम्हाला समजला की थेरम ऑफ पायथागोरस समजायला फार इझी जात आहे. सो लेट स्टार्ट. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, आपल्याला याचं स्टेटमेंट पाहायचं आहे. त्याचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. पुन्हा एक वेळ वाचूया स्टेटमेंट. सगळ्यात महत्त्वाचं असते स्टेटमेंट, त्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट पहिले समजून घ्यावं लागेल. आपल्या थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. थेरम काय आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये इफ द अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस, अल्टिट्यूड ड्रॉन ऑन द हायपोटेनियस देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. लेट स्टार्ट द गिवन अँड टू प्रूव. जे काही इन्फॉर्मेशन दिलेली असते त्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय लिहित असतो, गिवन. सो यावरून आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, गिवन मीन्स गिवन. त्यामध्ये इन अ राईट अँगल ट्रायंगल वी हॅव गिवन हियर इन अ राईट अँगल ट्रायंगल. हा जो ट्रायंगल आहे हा कुठला आहे, राईट अँगल ट्रायंगल. सपोज दिस ट्रायंगल इज ए बी सी, वेअर अँगल 90 degree. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, अल्टिट्यूड मीन्स परपेंडिक्युलर ऑन द हायपोटेनियस. इथे हा असं इथे आपल्याला अल्टिट्यूड दिलेली असेल. सपोज दिस पॉईंट इज डी, देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे आता हे जे दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत, आपला जो ओरिजिनल ट्रायंगल होता ए बी सी, त्या ए बी सी सोबत हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. मग आता गिवनमध्ये काय लिहिता येईल, इन ट्रायंगल ए बी सी वेअर अँगल बी इज इक्वल टू 90 degree. मेसियर बी डी इज परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस दॅट इज ए सी सच दॅट ए डॅश डी डॅश सी. याचं म्हणजे काय असतं, दीज थ्री पॉईंट्स आर कोलिनियर. हे तिन्ही पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. टू प्रूफ, आपल्याला इथे प्रूफ काय करायचं आहे, इथे देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. मग आता इथे जे दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत, कुठले दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत, ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल बी डी सी. सिक्वेन्स कसा घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. इथे ए डी बी आणि बी डी सी हे कोणासोबत, आपल्याला ए बी सी सोबत सिमिलर दाखवायचे आहेत. इथे सो वी कॅन राईट ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी, ऑल्सो ट्रायंगल बी डी सी, बी डी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी अँड ऑल्सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर दॅट इज ट्रायंगल ए डी बी सिमिलर विथ ट्रायंगल बी डी सी. हे आपल्याला इथे सिमिलर दाखवायचे आहे. लेट स्टार्ट प्रूफ. आता पहिले कुठले घेऊ, दीज टू ट्रायंगल्स दॅट इज ट्रायंगल ए डी बी. सो इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी. आता या दोन ट्रायंगलमध्ये ए डी बी आणि ए बी सी म्हणजे कुठले, ए डी बी ए बी सी हे कुठल्या टेस्टनुसार आपल्याला सिमिलर दाखवत आहेत,
ADB ABC. Here angle B is 90 degree, angle D is 90 degree. आणि दोन्ही मध्ये जे आहे एंगल ए हा कॉमन येतो आहे. वन एंगल इज कॉमन एंगल एंड वन एंगल इज राइट एंगल. नाउ वी कैन राइट हियर एंगल ए डी बी इज कॉन्ग्रुएंट विथ एंगल ए बी सी. व्हाय? ईच ऑफ 90 डिग्री. हे दोन्ही कसे आहेत? 90 डिग्री. ऑल्सो एंगल ए इज कॉमन. आता इथूनच आपण यांची करस्पॉन्डन्स घेऊया. अँगल डी ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी ए सी. वाय? कॉमन अँगल. आता कुठल्या टेस्टनुसार दोन्ही सिमिलर येतील? सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट. सो वी कॅन राईट ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ला देऊ आपण नंबर फर्स्ट. तर आपल्या इथे प्रूव्ह झालेलं आहे ट्रायंगल डी ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी. नाउ नेक्स्ट वन, ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. सो इन ट्रायंगल बी डी सी, बी डी सी म्हणजे कुठला? बी डी सी अँड ए बी सी आत्ताच प्रमाणे आपण जसं पाहिलं की एक अँगल जो होता हा होता 90 डिग्री आणि दुसरा जो अँगल आहे हा कॉमन अँगल. तसंच मग आता इथे पहा बी डी सी आणि ए बी सी त्यामध्ये अँगल बी आणि अँगल डी इच ऑफ 90 डिग्री अँड ऑल्सो हियर अँगल सी इज द कॉमन अँगल. हा अँगल सी जो आहे दोघांमध्ये कॉमन अँगल आहे. नाउ हियर अँगल बी डी सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए बी सी. कुठला कुठला? बी डी सी ए बी सी इच ऑफ 90 डिग्री. आले तसंच एक कॉमन अँगल. आता कॉमन अँगल कुठला आहे यामध्ये? अँगल सी. तर करस्पॉन्डन्सी कशी घ्यायची? बी सी डी, बी सी डी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए सी बी. त्याला रिझन द्यावं लागेल आपल्याला कॉमन अँगल. सो हियर ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी. वाय? बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याला जो नंबर सेकंड. तर आता इथे दोन्हीही जे ट्रायंगल्स आहे हे सिमिलर दाखवले. ए डी बी इज सिमिलर विथ ए बी सी. ऑल्सो हिअर बी डी सी इज सिमिलर विथ ए बी सी. ए बी सी जो आहे ए डी बी सी सोबत सिमिलर आहे. ए बी सी जो आहे ए डी बी सोबत सिमिलर आहे. तसंच ए बी सी हा बी डी सी सोबत सुद्धा सिमिलर आहे. तर आपली जी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी, सो बाय दिस प्रॉपर्टी सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट हिअर ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल बी डी सी. हेन्स मग आता याच्यावरून काय दाखवलं आपण इथे? सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये वेन वी ड्रॉ द अल्टिट्यूड फ्रॉम द व्हर्टेक्स टू ऑन इट्स हायपोटेन्यूस. जे ट्रायंगल्स फॉर्म होतात, तीन ट्रायंगल्स फॉर्म होतात, म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी, ए डी बी आणि बी डी सी, हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतात. ओके,